ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो। या पुरस्कार सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती येथे रंगलेल्या दिमागदार सोहळ्यात या पुरस्काराने चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिझनेस, डॉक्टर, पत्रकार, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, अलिविरा मोशन इंटरमीडियटच्या दीपाली कांबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सुनील हिरुळकर, विजय दगडे, पिया कोसुंकर, नंदलाला मोर्या, गणेश थोरात, ऍडव्होकेट विनोद जावळे आणि आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या शो डायरेक्टर अभिनेत्री पूजा वाघ होत्या। ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते शरद पोक्से, माधव अभ्यंकर, अभिजित चव्हाण, किरण माने, युवा अभिनेता अमित भानुशाली, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, साईनी देवधर, सौरभ चौगुले, पत्रकारिता क्षेत्रातील अरुण मित्रे, विशेष वरिष्ठ प्रतिनिधी जी 24 तास, अरुण सुर्वे मुख्य उपसंपादक सकाळ, विजय कुलकर्णी उपसंपादक राष्ट्रसंचार, आरजे निम्मी, आरजे सौरभ आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। आज ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्स पुण्यामध्ये होत आहेत। अतिशय चांगले पुरस्कार दरवर्षी होतात। हे चौथा सीझन आहे आणि मी पर्टिक्युलरली योगीजी पवार आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो। अतिशय चांगला इव्हेंट त्यांनी पुण्यामध्ये केलं आहे आणि आज सर्वात अभिमानास्पद गोष्ट आहे की त्यांनी जो विशेष सन्मान केला, ते आर्मीमधील एक्स ऑफिसर की ज्यांनी स्वतः एक रिस्क घेऊन आपला पाय गभवला, अशा व्यक्तींचा आज विशेष सन्मान देऊन पुरस्कार दिला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। समाजातील वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या व्यक्तींना त्या या माध्यमातून त्यांनी गौरवलं, त्यांच्यातून निश्चित एक चांगलं काम होईल। आणि ज्याप्रमाणे कशिश फाउंडेशन महिलांसाठी काम करते, त्याचबरोबर या व्यक्तींना सन्मानित करून त्यांनाही गौरवून त्यांच्याही पाठीशी उभा आहे, त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन। ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया सीझन 4 हा एक पुरस्कार सोहळा आहे। आज अण्णाभाऊ साठे सभागृहात संपन्न झाला आहे। तर विविध क्षेत्रातील बऱ्याचशा मान्यवरांना आपण इथे एक विशेष पुरस्कार दिला। तसाच देशासाठी अपंगत्व प्राप्त झालेले राजाराम वाणी असे हडपसरचे राहणारे, त्यांनासुद्धा एक विशेष पुरस्कार आपण ह्या सीझनमध्ये दिला आहे। तर पुरस्कार देताना खूप छान वाटत आहे आणि ह्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण 1,00,000 सॅनिटरी पॅड्सचे वाटप अख्ख्या महाराष्ट्रात करणार आहोत। तर ह्याचं अजून अभिमान वाटतो आणि बरेचसे लोक हा कार्यक्रम सोहळा बघण्यासाठी आले, त्यांचे मनापासून आभार। नमस्कार, मी किरण माने, कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने लोकप्रिय टी व्ही कलाकारांना ग्लोबल आयकॉन्स अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात येतं आणि त्यासाठी त्या अवॉर्डसाठी त्यांनी माझी निवड केली आहे। माझ्यासाठी हे खूप आनंदाचं आहे कारण मी कायमच मला जे जवळून ओळखतात किंवा माझे चाहते आहेत त्यांना माहिती आहे की समाजसेवी संस्थांशी मी कायम जोडलेला असतो। वेगवेगळ्या उपक्रमात मी सहभागी असतो, शूटिंग्समधून वेळ काढून मी तिकडे जातो आणि कशिशसारखी संस्था आहे जी महिलांसाठी काम करते। महिलांच्या अनेक समस्या आहेत ज्याच्यावर बरेच लोक काम करत असतात, पण अशी समस्या जी आहे जिकडे दुर्लक्ष केलं जातं ती म्हणजे आरोग्य आणि हायजीन, याच्यावर फोकस्ड काम करणारी माझ्या माहितीतली एकमेव संस्था आहे। त्यामुळे अशा संस्थेशी जोडलं जाणं पुरस्कार ही गोष्ट दुय्यम आहे। खरं तर तो आपल्या आत्तापर्यंतच्या केलेल्या कामाची ती पावती असते, त्यासाठी त्याचं महत्त्व आहेच, पण या कामापुढे ते दुय्यम आहे कारण अशा संस्थेशी जोडलं जाणं हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आणि तो आनंद मी आज घेतो आहे। खूप बरं वाटतं आहे अशा ठिकाणी आल्यानंतर, अशा लोकांशी जोडलं गेल्यानंतर जे समाजासाठी काहीतरी देणं लागतात। आम्हीसुद्धा कलाकार म्हणून समाजासाठी काहीतरी देणं लागतो, जेव्हा तुम्ही आम्हाला सेलिब्रिटी बनवता तेव्हा आम्हीसुद्धा तुमच्यासाठी काहीतरी देणं लागत असतो। ते आज या निमित्तानं ते देणं देऊ करणाऱ्यांशी जोडलं जाणं हे मला भाग्याचं वाटतं, खूप छान वाटतं, समाधान देणार आहे, धन्यवाद। नमस्कार, आज ग्लोबल आयकॉन पुरस्कारासाठी मी इथे आलेलो आहे आणि आम्हाला सर्वांनाच हा पुरस्कार देण्यात येणार आहे। आणि पुरस्कार म्हटलं की आनंद होतोच, कुठलाही पुरस्कार, कुठलीही शाबासकीची थाप मिळते तेव्हा आपण जे काही काम करत असतो। आणि मला पुरस्कार अभिनयासाठी नाही आहे, सोशल कॉज म्हणजे मी जे काही सामाजिक कार्य करतो
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाचे विचार पोचवण्याचं जे काम माझं गेली 23 वर्ष चालू आहे त्या कामाचा गौरव करतायत ह्याचा मला विशेष आनंद आहे। अभिनयासाठी मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही माझ्या ह्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार मला दिला जातो आहे ह्याचा मला जास्त आनंद आहे। कुठेतरी कोणीतरी त्याची नोंद घेत असतं त्यामुळं संस्थेचा अत्यंत आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी माधव अभ्यंकर। ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया अवॉर्ड फंक्शन आहे आज, त्यात एक अभिनेता म्हणून मला त्याने अवॉर्ड देऊ केले ते स्वीकारायला मी इथे आज आलो आहे। खूप छान त्यांचा कॉज आहे आणि यामागे की महिलांचं आरोग्य आणि हायजीन आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोफत सॅनिटरी पॅड्स ते देणार आहेत। चांगला कॉज आहे हा आणि त्यानिमित्ताने त्या अनुषंगाने आजचं अवॉर्ड फंक्शन ठेवले। आनंद आहे। थँक्यू। नमस्कार, मी सौरभ रजनीश चौघुले। सगळ्यात आधी कशिश फाउंडेशनचे खूप खूप आभार की त्यांनी मला अभिनेता या कॅटेगरीमध्ये अवॉर्डी म्हणून कन्सिडर केलं। जी संस्था पूर्ण भारतामध्ये किंवा प्रत्येक गावागावामध्ये हायजीनसाठी अवेअरनेस पसरवते किंवा प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेते की प्रत्येक काही गोष्ट असेल जी प्रगतीची असेल महिलांसाठी ती गावोगावी पोहोचावी त्यासाठी ते जे अथक परिश्रम घेत आहेत खरं म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ आणि खरंच थँक्यू। तुमचे खूप आभार की तुम्ही मला त्या अवॉर्डच्या काबिल समजलं। तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा। नमस्कार, मी प्रियदर्शनी इंदलकर। कशिश सोशल फाउंडेशनतर्फे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया 2023 अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये मला यावर्षी पुरस्कार घोषित झाला आहे। आय एम सो थँकफुल टू दिस फाउंडेशन आणि खूप चांगली कामं करत आहेत महाराष्ट्रभर महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या हायजीनसाठी प्रयत्न करणारी ही संस्था आहे। तर अशा कुठल्या तरी संस्थेकडनं आपला जेव्हा सत्कार होतो तेव्हा फार आनंद मिळतो। तर आज मी त्याच इव्हेंटला इथे उपस्थित आहे आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे। नमस्कार, मी अमित भानुशाली म्हणजेच ठरल्या द्रमकमधला तुमचा आवडता अर्जुन सुभेदार। आज मी आलो आहे इथे अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जिथे मला ग्लोबल आयकॉन ऑफ इंडियाचा पुरस्कार मिळणार आहे। थँक्स लॉट टू कशिश सोशल फाउंडेशन, एक अशी फाउंडेशन जी बायकांच्या हेल्थसाठी हायजीनसाठी नेहमी प्रयत्न करत असते। सो त्यांच्यातर्फे आज मला हा पुरस्कार मिळतो, त्यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि पुरस्कार देत आहे त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद अँड थँक्यू सो मच। नमस्कार, कशिश फाउंडेशनतर्फे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया हा अवॉर्ड शो संपन्न होतो आहे आणि त्याच्यामध्ये मला ॲक्टर कॅटेगरीमध्ये अवॉर्ड आहे, त्यांचं मनापासून आभार आणि खूप आनंदी आणि उत्साहित सुद्धा आहे हा अवॉर्ड घेण्यासाठी, कारण कशिश फाउंडेशन ही नावाजलेली संस्था आहे आणि सामाजिक क्षेत्रात विशेषतः स्त्रियांच्या हायजीनसाठी त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे। त्यांची अनेक शिबिरं, त्यांचे हेल्थ वर्कशॉप्स आणि त्यांचं फ्री सॅनिटरी नॅपकिन्स वाटप हे गाजलेले उपक्रम आहेत आणि अशा नावाजलेल्या संस्थेकडनं मला अवॉर्ड जाहीर झाला आहे याबद्दल खूप आनंद वाटतो आहे आणि त्यांचा मी खूप ऋणी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सायली देवधर। आज कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मला पुरस्कार देतात, खूप छान वाटतं आहे। खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या कार्यक्रमाची अशी वाटते की ह्यातून महिलांसाठी काम केलं जातं, ह्या कार्यक्रमातून जो काही निधी येईल त्यातून महिलांसाठी काम केलं जाणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी माझा विचार केला गेला त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच, खूप छान वाटतं आहे। थँक्यू। कशिश प्रॉडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीनं ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया सीझन 4 या कार्यक्रमाचं आयोजन आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बिब्बेवाडी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक मान्यवरांना सन्मानित केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचं आयोजन कशिश सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी केलेलं आहे आणि कशिश प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून अनेक कलाकृतींची निर्मिती पण त्यांनी केलेली आहे। या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग मी अगदी माझ्या लहानपणापासून आहे आणि आज हा कार्यक्रम मी होस्ट करतो आहे। सो मला खरंच खूप छान वाटतं आणि स्मार्ट पुणेकरला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। पाहत राहा स्मार्ट पुणेकर। धन्यवाद।